प्रेग्नंतर बातमी आहे ठाण्यातून। ठाण्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। वंदना सिनेमा या ठिकाणी पाणी साचलंय, त्यामुळे एसटीचे बस स्थानक असलेल्या वंदना सिनेमा या ठिकाणी बसेस अडकून पडल्यात। शहरातील सर्व सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे, तर घोडबंदर रोडवरील मानपाडा या ठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। मागील 2 तासात 60 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। सकाळपासून ठाणे शहरामध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे। पावसाची रिपरिप सुरू असताना दुसरीकडे मात्र पावसाने आता जोर धरलेला आहे। आपण बघू शकतो की ठाण्यातील वंदना सिनेमा या ठिकाणावरती मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेलं आहे। जे काही नागरिक आहेत हे नागरिक याच पाण्यातनं रस्ता काढत आहेत। ठाणे शहरातील मध्यवर्ती असणारा हा भाग आहे आणि हा भाग असताना दरवेळेस या ठिकाणी जास्त पाऊस पडला तर पाणी साचतं। महानगरपालिकेने या ठिकाणी काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत असतात, परंतु गेल्या 3 ते 4 वेळा या ठिकाणी पाणी साचले आहे। ठाणे शहरातील जे काही सखल भाग आहेत त्यामध्ये वंदना सिनेमा हा गणला जातो, तर दुसरीकडे राममूर्ती रोड, ठाणे महानगरपालिका मुख्यालय आणि घोडबंदर रस्ता या ठिकाणी देखील अशा प्रकारचं पाणी साचलेलं आहे। गेल्या 2 तासामध्ये 60 मिलीमीटरहून अधिक पाऊस झाल्यामुळं ठाणे शहरातील या मध्यवर्ती भागात पाणी साचलेलं आहे। शहरातील राममूर्ती रोड असेल, नौपाडा असेल, या ठिकाणी देखील पाणी साचलेलं आहे। तर जे काही नागरिक आहेत तो आपला जीव मुठीत घेऊन या ठिकाणी चालल्याचं चित्र आपला दिसून येतं आहे। दरवेळेस या ठिकाणी पाणी साचतं, परंतु महानगरपालिका काही उपाययोजना करत नाहीत। या ठिकाणची जे काही गायधारक आहेत त्यांना देखील पावसाचं पाणी त्यांच्या गाळ्यामध्ये आल्यानंतर त्यांना पाणी काढावं लागतं, त्यामुळे ते दरवेळेस नाराजी व्यक्त करत असतात। आणि एकंदरीत बघितलं की ठाणे शहरातला हा मध्यवर्ती भाग असताना महानगरपालिकेने याकडे लक्ष द्यावं, यासाठी जे काही सर्वसामान्य ठाणेकर आहेत ये नेहमीच अपेक्षा करत असतात, परंतु सकाळपासून जो काही पाऊस पडलेला आहे त्यामुळे नक्कीच वंदना सिनेमा या ठिकाणाहून जे काही ठाणेकर प्रवास करत आहेत त्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे। विकास काटे, साम टी व्ही, ठाणे।